बातमी आहे राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यापूर्वी सुरू असलेल्या राजकीय वादाची काही वर्षांपूर्वी परप्रांतीयांविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंना आता पश्चाताप होतोय का असा प्रश्न उपस्थित झालाय त्याचं कारण आहे साध्वी कांचनगिरी यांनी केलेलं एक वक्तव्य साध्वी कांचनगिरी यांनी काही महिन्यांपूर्वी राज ठाकरेंची भेट घेतली होती तेव्हा राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना झालेल्या मनस्तापाविषयी खेद व्यक्त केला होता असा दावा साध्वी कांचनगिरींनी केला आहे एकीकडे राज ठाकरे माफी मागत नाहीत तोवर त्यांना उत्तर प्रदेशच्या जमिनीवरती पाय ठेवू देणार नाही अशी भूमिका भाजपचे खासदार ब्रुजभूषण सिंग यांनी घेतलेली आहे तर काल त्यांच्या पत्रकार परिषदेत पोहोचलेल्या साध्वी कांचनगिरींनी राज ठाकरेंनी खेद व्यक्त केल्याचं सांगत त्यांना आपण माफ केल्याचंही म्हटलंय आपले प्रतिनिधी अल्पेश करकर या घडामोडींविषयीची माहिती आपल्याला देतील अल्पेश साध्वी कांचनगिरींनी नेमकं काय म्हटलं आणि किती फरक पडू शकतो त्यांच्या विधानामुळे नक्कीच ज्ञानादा आपण पाहिलं अठरा ऑक्टोंबर दोन हजार एकवीस रोजी मा कांचनगिरी ज्या साध्वी आहेत त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत शिव त्यांचे निवासस्थान आहे त्या ठिकाणी भेट घेतली होती आणि या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असता त्यावेळेला देखील उत्तर प्रदेशचे जे लोक आहेत परप्रांतीय लोक आहेत त्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिकेबद्दल साध्वी यांना प्रश्न विचारला असता त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं की मी आज राज ठाकरे यांची हिंदुत्व राष्ट्राच्या मुद्द्यावर भेट घेते आणि परप्रांतीयांबाबत देखील चर्चा झाली मात्र राज ठाकरे त्यावेळेला मला सांगितलं की उत्तर प्रदेश आणि जे परप्रांतीय तुमच्या राज्यातून येणारी लोकं आहेत त्यांची तुम्ही चिंता करू नका काळजी करू नका त्यांची जबाबदारी माझी आहे असं विधान आहे ते माध्यमांशी संवाद साधताना अठरा ऑक्टोंबर दोन हजार एकवीस रोजी आ, मा कांचनगिरी यांनी केलं होतं आणि यानंतर आहे कालच आपण पाहिलं की कांचनगिरी यांनी खेद व्यक्त कांचनगिरी यांनी राज ठाकरे यांनी खेद व्यक्त केला असं माध्यमांशी सांगितलं तर नक्कीच ते खरं आहे कारण राज ठाकरे आणि सा साध्वी यांची भेट झाली होती आणि त्यामध्ये एक सकारात्मक चर्चा परप्रांतीयांच्या मुद्द्यावर देखील झाली होती आणि त्यानुसारच कांचनगिरी यांनी काल पत्रकार परिषदेत ते विधान केलं मात्र जे ब्रिजभूषण आहेत ते आजही राज ठाकरे यांनी सार्वजनिक माफी मागावी तरच या ठिकाणी अयोध्या दौरा आहे त्यांचा तरच जमिनीवर त्यांना पाय ठेवून देऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आता कांचनगिरी यांनी जी भूमिका स्पष्ट केली आहे की ज्यांनी खेद व्यक्त केला होता याबाबत या मनसे नेत्यांची नेत्यांची देखील भूमिका आणि त्यांची प्रतिक्रिया सुद्धा प्रतीक्षेत आहे आणि कांचनगिरी यांची ही प्रतिक्रिया कालच्या पत्रकार परिषदेतली अयोध्या दौऱ्याच्या दृष्टीने सुद्धा तितकीच महत्वाची आहे अल्पेश धन्यवाद आहे सगळ्या सविस्तर माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट